भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर संदीप नाईक ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. संदीप नाईक 22 तारखेला अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते. यादी जाहीर होता संदीप नाईकांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. तर बेलापूरमधून डावलल्यानं संदीप नाईक आणि कार्यकर्ते आक्रमक झालेत. संदीप नाईकांनी तुतारी हाती घेण्याचा आग्रह कार्यकर्ते करत असल्याची माहिती समोर येते. मोठी बातमी आपण पाहतोय. बेलापूरमधून डावलल्यानं संदीप नाईक ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. 22 तारखेला संदीप नाईक मेळाव्यात निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते. तर तुतारी हाती घ्या असा आग्रह कार्यकर्ते करत असल्याचं देखील समोर येतं.